बालाजी काय अजून टाके खोलून झालं नाही, हे डॉक्टर आहे त्यांनी यांना प्रॉब्लेम कळत नाही, पेशंटला झालंय का नाही. एक पाईप खोलण्यासाठी कम्प्लीट अर्धा ते पाऊन तास गेलाय. डॉक्टर तिकडे कुठं पळाली, टाकी बाहेर काढा. एवढं कॅन भरून डिझेल निघालाय आणि खूप एकदम क्रिटिकल आणि छोट्या छोट्या वायरी आहे बघा. हातभार तुम्ही सगळे हात काळे झाले, टाकीत पूर्ण पाणी भर, तेव्हा त्याला लिकेज कळल. बाल्यालय थांबवलं आज मला लय म्हणजे लय पाणी आपण पाहिल्यांदा लय हाल झाले. भाऊ चल ना पटकन. मित्रांनो लय हाल करून घेऊ राहील रवी माझ्या हाती. बघा मित्रांनो जागेवरच काम झालं, फाटून आता राहिली तरी हाय मित्रांनो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो तुम्ही याच्या आधी ब्लॉग मध्ये जर बघितलं असेल तर आपल्या गाडीची जी डिझेल टाकी ती लीक झाली होती. तर म्हटलं आज घरी आहे तर तेवढं डिझेल टाकीचं लीक काय नेमकं प्रॉब्लेम काय तर तो सॉल्व करू घ्यावा. त्याच्या आलोय बालाकडे गॅरेजला गाडी घेऊन, तर बाला खोलतोय टाकी. आता टाकी खोलून झालं का तो सांगेल आपल्याला नेमकं प्रॉब्लेम काय बघू. कारण मित्रांनो पहिले डिझेल थोडंफार काढायचं त्याच्यामुळं काय वाटत नव्हतं, पण आता बऱ्यापैकी आहे बघा. इथं डिझेल सांगलेलं दिसतंय. पहिले असं डिझेल आहे ना म्हणजे एक दोन दिवस गाडी एका ठिकाणी उभा राहिली तेव्हा असं दिसायचं, पण आता काही म्हणजे एक 10-15 मिनिटं झालेत फक्त गाडी इथं लावून. बघा एवढं डिझेल सांगलेलं दिसतंय त्याच्यामुळं म्हटलं आज गाडी फक्त पहिले डिझेल टाकी खोलून हे प्रॉब्लेम पहिले सॉल्व करून घ्यावा. आणि आज आपल्याला सुट्टी पण होती, गाडी भरायची नव्हती, त्याच्यामुळं आज पहिले काम करून होतो. मित्रांनो बघा घरी आलो होतो कारण मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती, 5% चार्जिंग आपलं ब्लॉग अधुरा आहे त्याच्यामुळं म्हटलं घरून चार्जर घेऊन जावा. बघा घरी आलोय चार्जर घेऊन लगेच जातो. बघा मित्रांनो चार्जर घेतलं आणि माझ्यासोबत यश पण येतोय. यश घरीच आहे, आज त्याला कॉलेजला सुट्टी होती, मग त्याला बोललं चल. बघा भाऊ किती कडकमध्ये आलाय आवरून. बघा मित्रांनो गॅरेजला गेलं का काही न करता. बघा हात असे काळे होते, बघा हाताला असं काहीतरी लागतं म्हणजे काही न करता गेलो फक्त तिथं 5 मिनिटं बसलो, त्याला स्टेपनी खोलून दिली आणि बघा लगेच लागून घेतला हाताला अवघड आहे. बघा मित्रांनो आपले माऊस समोर उभा आहे तिथं तुम्हाला दिसत असेल आणि मी कंटिन्यू इथंच काम करतो. आपला जवळच गॅरेज आहे घराजवळच आणि माझं मित्राचंच गॅरेज, त्याच्यामुळे आपल्याला कधी काय अडचण आली तर ते प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करून देता. बघा आपली माऊस समोर उभा आहे. बघा मित्रांनो मी घरी जाऊन आलो चार्जर घेऊन आलो तरी बालाजी काय अजून टाकी खोलून झालं नाही. भाऊचा काय डोक्यात विचार आहे काय माहित? भाऊ काय विचार आहे? पाईप खोला ना कस काय. बघा प्रॉब्लेम काय येतोय भाऊला म्हणे पाईप खोलत नाही, कोणता पाईप खोलत नाही. आता काय माहित हे डॉक्टर आहे त्यांनी यांना प्रॉब्लेम कळत नाही, पेशंटला झालंय काय नेमकं. तर बघा मित्रांनो एक फक्त एक पाईप खोलण्यासाठी कम्प्लीट अर्धा ते पाऊन तास गेलाय. बाकी टाकी सगळी खोलणं तर सोपं आहे, पण जे सेन्सरचे मोटरचे जे पाईप होते ते खोलायचं अवघड आहे. कोणतं रे बाला कुठे मशीन देऊ का? बघा मित्रांनो आता फक्त शेवटचे 1-4-5 नट खोलले का आपली टाकी बाहेर येईल लगेच. आपल्या बाला डॉक्टरच्या कठीण परिश्रमानंतर आपली टाकी फायनली खोललेली आहे. डॉक्टर तिकडे कुठं पळाली, टाकी बाहेर काढा. तर बघा मित्रांनो आता डिझेल टाकी तर खोलून घेतली आहे. आता आपल्या टाकीत काहीतरी म्हणजे 2 गांडे डिझेल होतं, आता बघूया ड्रम मध्ये डिझेल काढून घेऊ मग टाकी धुवून आणता येईल. बघा डिझेल टाकी लीक असल्यामुळे टाकी किती खराब झाली, नाही तर एवढी टाकी खराब होत नाही. आता आपला बाला रायडर आहे, बाला डॉक्टर आहे, सॉरी रायडर नाही बाला डॉक्टर आहे. बाला डॉक्टर डिझेल टाकी खाली करून घेतोय, मग डिझेल टाकी खाली करून घेतल्यानंतर आपण धुवून आणू, मग प्रॉब्लेम कळेल आपल्याला टाकी कुठं लीक आहे. मित्रांनो हे एवढं कॅन भरून डिझेल निघालंय आणि अजून पण उरलेलं होतं, तर ते 5 लिटर छोट्या ड्रममध्ये म्हणजे अर्धा ते 1 लिटर असेल. आता मला नाही माहिती डिझेल किती लिटर झालं आहे, तुम्हाला जर कोणाला माहीत असेल हा कॅन किती लिटरचा आहे तर कमेंट करून सांगा. बघा मित्रांनो आपल्या मीटरमध्ये 2 कांड्या डिझेलचे दाखवत होते आणि टाकीमध्ये डिझेल निघालं हा पूर्ण ड्रम भरून, आणि या ड्रममध्ये एक असेल अर्धा ते 1 लिटर डिझेल. आता काय माहिती 2 कांडे म्हणजे किती लिटर डिझेल, तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून सांगा की जेव्हा मीटरमध्ये 2 कांड्या दाखवतात
तेव्हा गाडीमध्ये किती लिटर डिझेल असतं कमेंट करून नक्की सांगा तुम्ही। तर बघा मित्रांनो, टाकी तर पूर्णपणे खोलली, मोटर कुठे वाला? बघा मित्रांनो, ही डिझेलची मोटर आहे, मोटर भरपूर महाग असते त्याच्यामुळं, आणि हिच्यात जे सेन्सर आहे, वायरी आहे, त्या खूप एकदम क्रिटिकल आणि छोट्या छोट्या वायरी आहे बघा। आणि मोटर जर एकदा फेल झाली, कंपनी मोटर जर फेल झाली, त्याच्यानंतर तुम्ही दुसरे किती ओरिजिनल मोटर टाका, तशी सर्विस देत नाही। बघा भालाने हे पण खोललं, आपण आता टाकी खोललेलीच आहे, तर हे त्याचं ब्रॅकेट पण आणि आपली डिझेल टाकी पण आता धुवून आणू सर्व्हिस सेंटरला जाऊन। मित्रांनो, डिझेल टाकी आपण खोलली आणि त्याच्यानंतर बाला आहे बघा, इथं डिझेलने आपल्याला वरतून धुवून देतोय। एकदा डिझेलने धुवून काढू, मग आपण वॉशिंग सेंटरला जाऊन पूर्णपणे क्लीन करून आणू, त्याच्यानंतर बाला आपल्याला लिकेज कुठे ते दाखवेल, मग वेल्डिंगवाल्याकडून आपण वेल्डिंग करून घेऊ। तर बघू बघा मित्रांनो, टाकी तर घेऊन आलो वॉशिंग सेंटरला, हात बघा तुम्ही सगळे हात काळे झाले, आणि कपडे पण बघा आता घरी गेलो, मम्मीला बोलणार काय करणार आता गॅरेजवर आलो, कपडे तर खराब होतात आता, येतो ठेवलं आता ब्रॅकेट आणायला इथे माझ्या हात गाणे, त्याच्यामुळे आपला आज कॅमेरामॅन झाला यश, बरं झालं यशला सोबत घेऊन आलो, नाही का मग कॅमेरामॅन नसतं का आपल्याकडे, कॅमेरामॅन नसतं आणि आपल्याला ब्लॉग पण एकदम परफेक्ट बनवता नसतं। टाकी तिथं ठेवून आलतो, आता हे जे ब्रॅकेट बाकी होतं ब्रॅकेट पण घेऊन चाललंय बघा, डिझेल टाकी लीक असल्यामुळे ब्रॅकेट पण किती खराब झालंय, म्हटलं टाकी खोललेलीच आहे तर ब्रॅकेट पण धुवून घेऊ। तर पहिल्या ठिकाणी ज्या ठिकाणी गेलतो तिथं सर्व्हिस स्टेशनवर कोण नव्हतं, मग त्याच्यापासून थोडं लांब जायला लागलं, पण काय विषय नाही बघा, आता तिथं टाकी ठेवून आलतो, आता ब्रॅकेट पण घेऊन चाललंय बघा मित्रांनो, आपण ब्रॅकेट घेऊन येईपर्यंत त्यांनी टाकी धुवून ठेवलेली होती, दोन मिनटात आपलं काम पाहिजे, आणि मग हात कसे झाले टाकी धरून, कारण मोटरसायकलवर घेऊन आलो त्याच्यामुळं हाताला टाकी टाकली, काय विषय नाही, पाच मिनटात आपलं काम फायनल होईल, जाऊ आपल्याला बाधा होईल सांगेल, मग कुठं लीक आहे आपल्याला लीक दाखवून देईल, वेल्डिंगवाल्याकडे घेऊन जायला लागेल टाकी। टाकी वगैरे तर धुवून आणली, पण बाला काय आज आपल्याला सुट्टी देत नाही, आता परत येतं त्याने मला हापशीवरती टाकी पॅक करायला लावली, म्हणे टाकीत पूर्ण पाणी भर, तेव्हा त्याला लिकेज कळेल, लिकेज कुठे आहे, मग आता तो आपल्याला तिथं खून करून देईल, मग परत दम लागला मित्रांनो, अक्षरशः बाल्यानं लय थकवलं आज मला, लय म्हणजे लय मार ना आपस ना, अजून टाकी पूर्ण भरायची आहे, मग लिकेज कुठे आहे तिथं कळायला पाहिजे ना मित्रांनो। बघा फक्त एवढंच नाही, आता तो टाकी परत आपल्याला सांगेल लिकेज कुठे फोन करून देईल, मग परत हे पाणी ओतून द्यायचं, नंतर वेल्डिंगवाल्याकडे घेऊन जायचं, वेल्डिंग मारून आणायची, भरपूर काम बाकी आहे, तुम्ही ब्लॉग बघत राहा, तुम्हाला जर आवडला असेल तर हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। बघा यश पण थकला, यश अक्षरशः खाली बसून पाणी आपसतोय, दरम्यान आपसतो। बघा मित्रांनो, आता यशची बारी झाली, आता मी आपसतोय, काय नाही अर्धी टाकीचा यशच भरवली, फक्त थोडंच पाणी राहिलं भरायचं, आपल्या वाट्याला थोडंच काम आलं का अडचण। बघा मित्रांनो, अख्खा आपल्या गाडीची टाकी 58 लिटर पाणी आपसलंय पहिल्यांदा, मला आठवत नाही मी कधी आपसलं होतं पाणी, किती दिवसानंतर आज पाणी आपसलंय, अक्षरशः दम लागलाय, आणि त्यात माझा घसा बसला, त्याच्यामुळे मला काही बोलता येणार, बघा बालेने एवढं काम करून घेतलं आज माझ्याकडून, लय हाल झाले आज मित्रांनो, बालेने तर माझ्याकडून काम करून घेतलं, पण तो काय माझ्या कामावर लक्ष द्यायना, ए भाऊ चल ना पटकन, बळत ताकद दाखवू राहिलं, काही काम ना काजाची, माझ्याकडून मरणाचं काम करून घेतलं मित्रांनो, आणि इथे शायनिंग आणून राहिलं, कुठं लिख दाखव पटकन आता, उचल उचल बघा मित्रांनो, लय हाल करून घेऊ राहील राव, हे माझ्या आज नाही का, एवढी मोठी टाकी माझा जीव एवढं एवढी मोठी टाकी उचलायला लावली मला, यांना पटत काही, उडून पाणी भरलेलं आहे तिच्यात, रिकामी नाहीये, जाऊ द्या बाला भाई आपला काहीतरी जुगाड कर राहिला, इथलं इथं आपल्याला टाकी लीक सापडून देईल आणि पाणी इथं वचून देऊ, बघा बाल्यान काढलं बजरंग बली की जय, इकडे देशी जुगाड देशी जुगाड, बघा मित्रांनो जागेवरच काम झालं, बरं झालं, उचल ते उचलायचं आता,
काय उचलायचं आता पारी फाटून आता राहिले तरी उचलायचं. आता बघा लिक कुठे सापडली मला लिक तर पाहिल्यापासून आपल्याला माहित होत पण म्हटलं अजून दुसरं कुठं लिक आहे बघा. कारण ज्यावेळेस पाहिल्यांदा आपण बघितलं होतं त्यावेळेस एवढं काही डिझेल खाली सांडत नव्हतं पण आता भरपूर प्रमाणात डिझेल सांडायला लागलं त्याच्यामुळं म्हटलं नाही टाकी खोलू नाही घ्यावं लागेल त्याला दुसरा पर्याय नाही म्हटलं त्याच्यामुळं खोलून घेतली बघा एवढंच आहे. पण ते कसं काय वाढलं काय माहिती अवघड आहे बघा मित्रांनो. बाला म्हणजे चारही बाजूने खालून वरून साईडने दोन्ही साईडने एकदम वाकून टाकी पुसतोय पण बालाच्या म्हणण्यानुसार टाकी एकाच ठिकाणी लिक आहे जिथं त्याने मला पहिल्यांदाच फोन करून दिलेली होती बघा तुम्हाला दाखवतो फक्त एवढ्याच ठिकाणी टाकी लिक आहे आणि इथं त्याने मला पहिले पण सांगितलं होतं की एवढ्याच ठिकाणी टाकी लिक आहे. आणि मित्रांनो बघा मित्रांनो डॉक्टर तो डॉक्टरच असतो. आता मला माहीत नव्हतं कारण ही जी टाकीची बॅक साईड आहे तर मला वाटलं की दगड लागल्याने किंवा मग काहीतरी लागल्याने आपले टाकी लीक होत असल पण असं नाही आहे. बघा त्याने मला दाखवलं इथं छोटेसे तुम्हाला दिसत आहे ते कंपनीचे जॉईंट आहे आणि नेमकं जॉईंटवरच टाकी लीक झाली आहे. याला काय टाय म्हणजे दगड वगैरे काही लागलेलं नाही आहे. बाकी दुसरं कुठंच लीक नाही फक्त एवढ्या ठिकाणी लीक झाली आहे टाकी आणि ते पण जॉईंट इथं बालाभाऊने सांगितलं पद्धतीने. हे बघा इथं एक दिसतंय तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय का नाही मी नाही माहीत. हा दिसतंय दिसतंय बघा इथं एक इथं एक इथं एक असे जॉईंट आहेत लाईनमध्ये तर त्या जॉईंटवरतीच लीक झालं आहे. आणि बालाभाऊचं म्हणणं आहे की कालांतराने पुढं जाऊन घ्या तुझे जे सगळे जॉईंट आहे ते लीक होतील. आणि मित्रांनो हा कंपनी प्रॉब्लेम आहे यात आपली काहीच चूक नाही. मला वाटलं माझ्या चुकीने वावरत जाताना किंवा मग एखादं दगड उडून लागल्याने झालं असेल पण तसं काय नाही तर ते जॉईंट वरती लीक झालंय बघा. हे बघा इथून पाणी येत आहे. चला मित्रांनो बघा टाकीचा लीक कुठं आहे एकाच ठिकाणी लीक आहे लीक सापडलाय. आता वेल्डिंग वाल्याकडे जाऊ. आता मी चाललोय बाहुबली बनवून टाकी घेऊन. जय पोस मारा. बघा मित्रांनो आता आलं आहे मामाच्या गॅरेज वरती वेल्डिंग मारायला. बघा ते त्यांना नाही आवडत ते पण संजीव आमा सारखेच आहे त्यांना नाही आवडत ब्लॉग बनवलेलं. हे पण माझ्या पप्पाचे मित्रच आहे त्यांच्याकडून वेल्डिंग मारून घेतो. ते कायम बिझी असतात त्यांच्याकडे कायम गाड्या असतात पण आज लगेली त्यांच्याकडे गाडी नाही आपलं काम लगेच होतंय. लगेच त्यांच्याकडून वेल्डिंग मारून घेऊ आणि बालकोण टाकी फिट करून घेऊ. बघा आयज मामूने त्यांचं काम चालू केलेलं आहे वेल्डिंग मारलेलं नाही बेग 5 मिनिटाचं काम आहे फक्त. पण बघा एवढं एवढं लीकसाठी आपल्याला किती नुकसान आता होत असेल. रोजचं नाही काही तर आपलं 50-60 रुपयाचं डिझेल तर वाया जात असेल आणि गाडी उभा राहिल्यावर तर जास्त जात असेल. या आतमधून लीक नाही होणार ना ते बाला म्हणे टाकीचा प्रॉब्लेम आहे. बघ जॉईंटवरती टाकी लीक झालेली हा ना आणि कंपनी फॉल्ट आहे. मला वाटलं काहीतरी दगड उडून लागला असेल त्याच्यामुळं झालं पण ते त्याच्यामुळं नाही झालेलं. मित्रांनो 2 मिनिटात आपलं काम फायनल करून दिलं आयज मामूने तर चला आता हे गार होऊद्या. ओ गरम आहे ना हे 2 मिनिटं गार होऊ द्या लगेच आपण बाला इकडं टाकी नेऊन देऊ. बघा याच्यातून कसा दूर निघतोय. तर मित्रांनो बघा आता वेल्डिंगचं तर काम झालं आता बाला टाकी देऊन टाकू आणि तुम्हाला शेवट सांगेन मी का माझा टाकी लीक कराय लीकच ठीक करायला किती खर्च आलाय. बघा मित्रांनो टाकी तर वेल्डिंग मारून आणलेली आहे. आज काय झालं बालकाम ओके झालं ना. तर मित्रांनो बाला चाललंय जेवण करायला. आता मी पण सकाळपासून इकडे आलोय मग मला पण भूक लागली. आता मी पण घर जाऊन जेवण करून येतो संजय बघा. चलो बस आता चौघा चौघा जाणार आहे. चल ना घर नाही यायचं तुला बरं जाऊ आधी मला घरी सोडून परत येईल. चला घरी बघा आपलं यश डेंगळेला गाडीत सीताफळ भेटलं. कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तर आपण सीताफळ भरायला गेलतो तर गाडीत सीताफळ होत भाऊला भेटलं. तर मित्रांनो बघा बाला गेलता जेवायला आणि मला पण भूक लागली त्याच्यामुळे मी पण आलं घरी. तर त्याने सांगितलं टाकीत आपण वेल्डिंग मारून दिली होती फक्त राहिलं त्याचं फिटिंग करायचं काम. तर मी पण घरून जेवण करून जाईपर्यंत तो टाकी फिट करून ठेवल. आता मला पण भूक लागली आता मी पण पहिले जेवण करतो. तर मित्रांनो बघा 4 वाजले माझा घासा जरा जास्त बसला आवाज चेंज झाला जरा.
तर गाडीचं काम बाळाने करून ठेवलेलं असेल, तर मी आत्ताच्याच झोपेतून उठलो कारण मी झोपलो होतो. हे बघा 4 वाजलेत, सॉरी 4 वाजून गेलेत, 4:30 वाजलेत मित्रांनो. मग उठलो आता म्हटलं पहिले आवरून गाडीकडे जावा कारण गाडी घेऊन. आणि कालच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या गाडीचा हेडलाईटचा जो पॉईंट आहे तो पण उडालेला आहे. तर अर्जंट आपल्याला तिथून गाडी घेऊन वायरमॅनकडे पटकन जावं लागेल कारण उद्या परत आपल्याला गाडी भरायला जायचं आहे. तर चला आता चालतोय गाडीकडे. तर मित्रांनो आपल्या गाडीचं काम आहे ना झालेलं होतं. बघा बाला बहिणे समोर तिथं गाडी लावून दिली. आता तिथून गाडी काढू आणि वायरमॅनकडे घेऊन जाऊ. नेमकं फ्यूज उडालेला आहे, कपल उडालेला आहे ते बघावं लागेल कारण कालच्या ट्रीपला तुम्ही बघितलं असेल की बल्ब नव्हता, लाईट नव्हता, त्याच्यामुळे किती हाल झाले. तर आता पहिले वायरमॅनकडून आपण तेवढं चेक करून घेऊ. बघा आपली माऊ इथं लावली. तर मित्रांनो आपण जे स्टिपनीचं टायर खोललं होतं तर ते परत बसून द्यायचं होतं. तर ते आपण ब्रॅकेट स्टिपनीचं जे ब्रॅकेट आहे ते चैनला म्हटलं ग्रीस लावा. बघा कसा हातात काम प्लॅस्टिकची पिशवी घातली आणि बघा ग्रीस घेऊन चाललंय. आपली माऊ इथं उभा आहे. बघा आद्याला आणि यशला सोबत घेऊन आलतो. आद्या फिरवते चल. बघा मित्रांनो यश आला ना आदेल दिलंय कामाला लावून ग्रेस लावले. बघा चैनला मित्रांनो लेफ्ट साईडचे दोन्ही पण पॉईंट चालू आहे. राईट साईडचं जे होल्डर होतं बल्ब पण उडालेला आहे आणि होल्डर पण खराब झालाय. तर बघा बल्ब आणि होल्डर दोन्ही पण टाकावं लागेल. हा बल्ब जो होता तो उडालेला आहे. त्यांनी सांगितलंय बल्ब आणि होल्डर आणायला. मग बल्ब आणि होल्डर टाकून देऊ म्हणजे आपलं लाईटचं पण काम फायनल होऊन जाईल. बघा मित्रांनो हा 90-100 ओसाराम कंपनीचा बल्ब घेतला. चल रे घे गाडी वळून. बघा सकाळपासून आद्या आणि यश माझ्यासोबतच आहे. हा बल्ब घेतला, होल्डर त्याच्याकडे होतं ऑलरेडी, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं फक्त बल्ब घेऊन. आता बल्ब घेऊन चाललं आहे मग आपल्या गाडीचं काम फायनल होऊन जाईल. तर बघा मित्रांनो फायनली आपलं जे बल्बचं काम होतं ते झालेलं आहे. आता ते फायबरचं हे बसवत आहे, बाकी तुम्हाला दाखवतो. एकदा लावा लाईट. नाही नाही लाईट लावा नाही. बघा मित्रांनो दोन्ही पण पॉईंट चालू झालेले, काय अडचण नाही. बघा मित्रांनो आपला आयन भाऊ गेला होता गाडी भरायला. त्यांनी सकाळीच बघितलं होतं मला की मी इथं गाडीचं काम करतोय. तर त्याने ना आठवणीने मला पेरू घेऊन आला. तो पेरू यायला गेला होता पेरू भरायला. चल धन्यवाद मित्र. ओके हा भाऊ. तर मित्रांनो आयन आहे ना सकाळी इथून जेव्हा मी गाडीचं काम करत होतं त्यावेळेस तो इथून गेला होता गाडी भरायला. तर त्याने बघा येताना आठवणीने मला पेरू आणलं. मला माहीत पण नव्हतं बिचारे बघा पेरू आणले. आयन भावा धन्यवाद तुझा तुझा ब्लॉग बघत असेल तर. मित्रांनो आपल्या गाडीचं काम फायनली झालेलं आहे. सगळा दिवसभर अख्खा दिवस आज गाडीच्या कामातच गेला. तर चला आता हे लाईट वायरमनला आपण पेमेंट देऊ आणि घरी जाऊ. तर चला मित्रांनो आता निघालोय घरी. वायरमनचे पैसे देऊन टाकले. आता आपली माऊ एकदम परत पाहिल्यासारखं झालं. काहीच आता गाडीत काम बाकी नाही राहिलं. आज दिवसभर सगळ्या कामातच गेलाय. आता जातो घरी. मित्रांनो घसा खूप दुखतोय, पहिले टॅबलेट घ्यावं लागतं. तर बघा मित्रांनो 6:10 झाले. सकाळ सहा आजचा दिवस सगळ्या गाडीच्या कामातच गेला. आणि तुम्हाला विशेष म्हणजे मला खर्च किती लागला आज कामाला ते सांगतो. बघा पहिले तर आपली माऊ रोजच्या ठिकाणी पार्क करून दिले. तर मित्रांनो मी सकाळी गेलो गाडीच्या कामाला. तर आपलं जे डिझेल टाकी लीक होती त्याला खर्च आला मला 70 रुपये. गाडीची जी टाकी होती ती वॉश करायला 70 रुपये लागले. त्याच्यानंतर वेल्डिंग करायला 40 रुपये आणि फिटरने टाके खोलायचे बसवायचे 500 रुपये घेतले. म्हणजे 500 + 70 + 40 असे एकूण आपल्याला टाकीचा जो खर्च झाला आहे तो 610 रुपये झाला आहे. आणि त्याच्यानंतर जे बल्ब उडालेला होता तर बल्ब आणि होल्डर मी 120 रुपयाचा ओसरामचा 90-100 बल्ब घेतला. त्याच्यानंतर वायरमॅनला 200 रुपये दिले, 100 रुपये मजुरी आणि 100 रुपये त्याचे होल्डरचे. म्हणजे लाईटच्या कामाला एकूण 300 रुपये खर्च झाला. तर बघा मित्रांनो आजचा माझा दिवसभरात म्हणजे गाडीच्या कामाला हा 610 आणि तो 300 म्हणजे 700, 800, 900, 1010 रुपये आज गाडीच्या कामाला खर्च आला आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.